कोरोनाची लागण झाली आमचं प्रबुद्ध भारत पाहावं लागतं बघा. वस्तुस्थिती आहे, कोणी नाकारत नाही, शांत राहिल तिकडे शांत राहिल. परंतु 10 दिवसापूर्वी केंद्र शासनाचा रिपोर्ट निघालेला आहे. त्या रिपोर्ट मध्ये केंद्र शासन असं म्हणतंय की 80% लोकांमध्ये या अँटीबॉडीज या निर्माण झालेल्या आहेत. आणि अँटीबॉडीज निर्माण झाल्यामुळे यांना कोरोना लागण होऊ शकत नाही असं केंद्र शासन म्हणतंय. उरलेले 20% जे आहेत त्याच्यापैकी 15% असणाऱ्या अँटीबॉडीज तयार होत आहेत. 5% जे आहेत ते वर्नेबल आहेत. त्याच्यापैकी 3% हे अधिक वर्नेबल आहेत अशी परिस्थिती आहे. 130 लोकसंख्येमध्ये 3% वर्नेबल असतील तर ही संख्या 5.25 कोटी पर्यंत आसपास जाते. शासनाला आमचं म्हणणं आहे की या 5.25 कोटी लोकांना वाचवणं ही आपली सगळ्यात जबाबदारी आहे, प्राथमिक जबाबदारी आहे. ही आपण नाकारू शकत नाही. पण ही जबाबदारी स्वीकारत असताना उरलेल्या 95% लोकांना वेठीस का धरायचं याचा असणारा खुलासा शासन अजून करत नाही अशी परिस्थिती आहे. दुसरं, गाड्या चाललेल्या आहेत, प्रायव्हेट गाड्या चाललेल्या आहेत. चाललंय फक्त काही नाही तर पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी चाललेला नाही. केंद्र शासनाने अंतर्गत राज्यात जाण्याची परवानगी दिली पण महाराष्ट्र शासनाने जिल्हा बंदी केली अशी परिस्थिती आहे. ही जिल्हा बंदीची गरज काही आहे. 4 महिने ओलांडायला आले हे शासन कमकुवत आहे. त्याच्यापेक्षा वर्ष शासन बीजेपीचं हे अधिक कमकुवत आहे अशी परिस्थिती आहे. निर्णय घेण्याची क्षमता नाही आणि म्हणून लॉकडाऊन अजून वाढवणार अशी असणारी चर्चा चाललेली आहे. माझं जनतेला आव्हान आहे, इथल्या व्यापाऱ्यांना आव्हान आहे. हे जर दुकानदार आहेत त्यांना माझं असणारं आव्हान आहे. हे शासन दुकान उघडा म्हणून सांगणार नाही. ऑड इव्हनची असणारी भाषा बोलतो. जर ऑड इव्हन लागू नाही, जर संख्या कोरोनाची वाढत नसेल तर कुठेतरी शासनाने निर्णय घेतला पाहिजे की सगळीच दुकानं आठवड्यातले 7 दिवसात 7 दिवस उघडत राहतील अशी कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे. तो शासन घेत नाही. व्यापाऱ्याला माझं असणारं आव्हान आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही हिम्मत दाखवा. पोलीस केस करेल, अमुक करेल, किती जणांवरती करेल? किती दुकानं आहेत नागपूरमध्ये? 5-6 लाखाच्या वरती दुकानं आहेत. आणि व्यापारी संघाने असणारा निर्णय घेतला की आमची दुकानं उघडी राहतील, त्यांना शाश्वती देतो की कुठलंही सरकार त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जाणार नाही अशी असणारी परिस्थिती. एका काळी भीती होती, बरोबर आहे. मी मानतो की आम्ही त्यावेळेस भियालो, पण आज जो काय डेथ रेशो आहे हा 2.2 पेक्षाही कमी आलाय अशी असणारी परिस्थिती. मी मध्यंतरी आकडेवारी दिली होती मार्च, एप्रिल आणि मे 2019 ला 40,600 वरती माणसं दगावली होती 3 महिन्यात. तुम्ही पॅन्डेमिक असं जर म्हणत असाल तर माझं आव्हान आहे तुम्हाला
तुम्ही दिलेली आकडेवारी खोटी आहे सांगा. 2020 मध्ये मार्च एप्रिल आणि मे मध्ये 20,446 जण फक्त दगावले. हे या वर्षाचं मरे 50% कमी झालेला. आणि मग तुम्ही पॅन्डेमिक कसं काय म्हणता? माझी आकडेवारी खोटी असेल, शासनाला आव्हान आहे की खोटी आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगावं. आणि मग जिल्ह्या जिल्ह्यातल्या शहरा शहरातल्या गावागावातल्या स्मशानभूमीचे आकडे मग मी आपल्याला त्या ठिकाणी देतो की ह्या 3 महिन्यामध्ये किती जण आयदर जाळले गेलेत किंवा पुढल्या गेलेत याची सगळी आकडेवारी मी आपल्याला देईन. मित्र, शासनाला आज फक्त आम्ही आव्हान दिलेलं आहे. आम्ही तुम्हाला राज्य करण्यासाठी असताना सत्तेवरती बसवलेला. आमचं आयुष्य नियंत्रण करण्यासाठी आम्हाला बसवलेला ना. आज आम्हीच म्हणतोय की आम्हाला असताना जगू द्या. आज आम्ही म्हणतोय की आम्हाला असताना जगू द्या. शासन आम्हाला म्हणतोय की आम्ही तुम्हाला लॉकडाऊन करू. शासनाला आज आम्ही असताना इशारा दिला की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम त्याच्याच बरोबर दुकानदारांचं, व्यापाऱ्यांचं, टपरीवाल्यांचं, फेरीवाले जे आहेत, ज्ञाना बसल्यानंतर आपण कारवाई करणार असाल तर याच्यापेक्षा अधिक मोठ्या संख्येने आम्ही रस्त्यावरती उठलो. आज हा फक्त इशारा देण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये मोजक्याच कार्यकर्त्यांमार्फत आम्ही असं आंदोलन केलेलं आहे. मी आव्हान शासनाला करतो की खासगी बसेस मधला तुम्ही ट्रान्सपोर्ट अलाव करताय, खासगी ट्रान्सपोर्ट मधनं तुम्ही अलाव करताय की जिथे भाडं 800 रुपये पाहिजे आज खासगी ट्रान्सपोर्ट मधला भाडा हे 4-5 हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी चाललेले आहे. खासगी ट्रान्सपोर्ट मधनं जाणाऱ्या माणसाला कोरोना होऊ शकत नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट मधनं जाणाऱ्या माणसाला कोरोना कसं होणार हा खुलासा तर करा. तुम्हाला जो काही एसओपी करायचा असेल, पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भातला जो काही एसओपी करायचा असेल तो आपण ताबडतोब करावा. आणि कॉर्पोरेशनच्या बसेस, एसटी महामंडळाच्या बसेस, जिल्हा अंतर्गत बंदी ज्या केलेल्या आहेत त्या या सगळ्या आपण जर उठवल्या नाहीत तर याच्यापेक्षा आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात. आज हा जो वंचित समूह आहे, हा जो वंचित समूह आहे त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. कोणीतरी आठवड्याला एक पाकिट आणून देतं, कसा बसा तो त्याच्या असताना 10 दिवस काढतो. ते 10 दिवस गेले की दुसलेले 3 दिवस त्याचे असणारे पुन्हा उपासमारीचे होतात. नवीन पाकिट कोणी आणून देत नाही तोपर्यंत. आणि शासन कसलीही त्यांना असणारा मदत करत. पंतप्रधानांनी आवाहन केलं की आम्ही 80 कोटी कुटुंबाला असणारा अन्नधान्य देणार आहोत. आम्ही बीजेपीवाल्यांना पंतप्रधानांना विचारतो, यादी सांगा जिल्ह्या जिल्ह्याची की आम्ही ह्या माणसाला रॅशन कार्डाच्या व्यतिरिक्त दिलेला आहे म्हणून. हे मित्र, आज वेळ आलेली आहे की लोकांनी या सरकारला काय केलं पाहिजे ही सांगण्याची वेळ आली आहे. ही सांगण्याची वेळ आलेली आहे. दुर्दैवाने केंद्रात असेल किंवा राज्यात असेल पॉलिटिकल नेतृत्व नाहीये हे आपण लक्षात घे, राजकीय नेतृत्व नाहीये हे आपण लक्षात घ्या. जे काही नेतृत्व आहे ते जातीचं नेतृत्व आहे, धर्माचं नेतृत्व आहे. आणि म्हणून आज कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर सुद्धा जनजीवन सामान्य झालं पाहिजे. अर्थव्यवस्था बिघडत चाललेली आहे, तिला कुठेतरी पायावरती उभं काढण्याच्या ऐवजी पुन्हा मुख्यमंत्री म्हणतात आहेत की कोरोनाची दुसरी वेव आम्ही येऊ देणार नाही. आम्ही त्यांना असं सांगतोय, जे नॅचरल फिनॉमिना आहेत त्याला कोणी अडवू शकत नाही. आणि म्हणून मागे मी म्हणालो होतो, कोणी खुदा होण्याची असणारी
तस्मीच्या ठिकाणी ठेवतोय. आम्हाला सारं माणसासारखं जगावं आणि जगू द्यावं हाच आम्ही असणारा हक्क आमच्या असणारा मागतोय. सरकार हक्क देणार नसेल. आज जसं मी जिल्ह्यां तालुक्यामध्ये एक दिवसाचं केलेलं आहे, 15 ऑगस्ट नंतर आम्ही जनजीवन सामान्य होईपर्यंत हे आंदोलन त्या ठिकाणी चालू राहील, चालू करत राहू आणि माणसांचं आयुष्य हे सामान्य रीतीने होईल याच्या दृष्टीने मित्रो. अनेक जण मला असं म्हणतात की आम्हाला आता आमच्या पायावरती उभं राहायचं, आम्हाला लोकांनी मदत केली पण ते सुद्धा किती दिवस दिला. आम्हाला त्यांचा अंत बघायचा नाही तर आम्हाला सरळ प्रेमाचे संबंध कायम ठेवायचे आहेत आणि म्हणून आम्हाला सरळ आमचं आयुष्य आम्हाला सुरुवात करायचं. उत्तर प्रदेशच्या राज्यासारखं पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू होते पण मुंबईसारखं प्रगत असताना राज्य त्याच्यामध्ये होत नाही. दुर्दैवाने पॉलिटिकल लीडरशिप महाराष्ट्राची संपल्यामुळे आज आपण राज्य एक निर्देश देणारं राज्य होतं ते आता आदेश पाळणारं राज्य झालंय अशी परिस्थिती आहे. शास्त्राला इशारा देऊन आपलं आंदोलन आपण या ठिकाणी असताना थांबवतोय पण 15 ऑगस्टच्या अगोदर शास्त्राने निर्णय घेतला नाही, 15 ऑगस्टच्या अगोदर शास्त्राने निर्णय घेतला नाही तर आम्ही कधीही गुंडा रस्त्यावरती उतरू आणि सर्वसामान्य माणसाचं जनजीवन हे सुरळीत होईल या दृष्टीने आम्ही असं प्रयत्न करू हा इशारा देऊन आजचा मोर्चा आजचं आपला सर आंदोलन या ठिकाणी थांबलं. आपण पाहत आहात भारतीय जनमत आपला चॅनल.